केंद्र सरकारने लागू केलेला कायदा रद्द करावा यासाठी ट्रक चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता त्यामुळे तीन दिवस पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही या अफवेतून प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी केली होती परंतु आता सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या मिरज इंधन डेपोमधून पेट्रोल आणि डिझेल घेऊन वाहने रात्रीपासूनच रवाना झालेत इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांचा इंधन पुरवठा सुरू झाला असून मिरजेतून टँकर रवाना झाल्यामुळे पाच जिल्ह्यातील इंधन पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे